सगळ्यात आधी तर तुमच्या तिघांचं पण खूप खूप अभिनंदन. तुमचं कोणत्या पोस्ट साठी सिलेक्शन झालं? आयबीएसपीओ, आयडीबीआय जॅम, आरआरबी क्लर्क आणि आयबीपीएस. वा, चार चार रिझल्ट आणलेत तुम्ही. तुमची काय भावना आहे? माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरचे खुश होते माझ्या रिझल्ट. वा वा. तुमच्या वडिलांना मी विचारते की तुम्हाला काय वाटतंय आपला मुलगाने एक नाही दोन नाही तब्बल चार पोस्ट काढल्यात? आनंद वाटतो. लहानपणी कधी विचार केला होता की म्हणजे सर कसे होते, हुशार होते की मीडियम होते? मीडियम होता, शांत होता. आणि सर्व्हिसवर लागेल हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आपला आपला मुलगा सर्व्हिसवर लागेल, कारण आम्ही शेतकरी कुटुंबातले. आणि शेतकरी म्हटल्यानंतर लोकांची मानसिकता काय आहे की शेतकऱ्याचा मुलगा सर्व्हिसवर लागतच नाही, ती मानसिकता शेत म्हणजे जनरल लोकांची आहे. याच्यानं आम्हाला वाटे ना की बागीन म्हणून, पण त्याच्या प्रयत्नानं तू. आता शेतकरी कुटुंबातील मुलगा एवढ्या पोस्ट काढतोय, गावात काय चर्चा आहे सगळीकडं? गावात चर्चा हीच आहे की बा एक आमचा कुणबी समाज म्हणून वावरतो, आणि कुणबी समाजात इतक्या मोठ्या समाजात दोनच पोरं सर्व्हिसवर आहेत, म्हणून त्याचा आनंद सारा गावाला. मॅडम तुमच्या काय भावना आहे, तुम्हाला काय वाटतंय? आज सगळ्या बायका म्हणत असतील अरे या काकूंचा मुलगा चार चार पोस्ट काढल्यात, काय काय वाटतंय? एक आनंद वाटतो. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या पेरेंट्स बद्दल? मला तर त्यांनी पूर्ण सपोर्ट केला, असं कधी म्हटलं नाही तुझा रिझल्ट येईल नाही येईल, त्यांनी सदैव बघतो आणि प्रयत्न कर होऊन जाईल, नाही झालं तर बघू आपण, प्रयत्न चालू ठेव, रिझल्ट येणारच आहे. किती वर्षांनी रिझल्ट आला? किंवा दोन वर्षांनी. दोन वर्षांनी या थोडस अपयश पण आलं असेल तुम्हाला? फर्स्ट इयरला माझ्या खूप साऱ्या प्रिनिंग आल्या नाही, आणि त्यानंतर मग मी अनालिसिस केलं, सर्वेशी बोललो, हे केलं, त्यानंतर मग आतापर्यंत जवळपास सर्वच मेन्स मी दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही एखादा द्यायचा? थोडा टाइम द्या आणि रेग्युलरिटी ठेवा, होऊन जाईल. पालकांना जर एखादा सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार तो? आपल्या पोराबद्दल नाराजी ठेवायची नाही, त्याला हे प्रोत्साहित करत चालायचं, तो लागतेच ना मागणार.